तुष्टिकरण की भाषा हमेशा से विश्व हिंदू परिषद और बीजेपी का एजेंट आ रही है। इतना हल्ला मचाने की कोई जरूरत नहीं है। रामदेव बाबा की कंपनी को एक रुपए की दर से हजारों करोड़ की जगह दे सकते हैं, इस पर कोई बात नहीं करता। सांप्रदायिक भड़काने की कोशिशें फिलहाल जारी है, ऐसा वक्तव्य विपक्ष नेता विजय वडेट्टीवार द्वारा पत्रकारों द्वारा पूछे गए सवाल को लेकर किया है। तुष्टिकरणाची भाषा नेहमीच विश्व हिंदू परिषद म्हणायला नाही, पण भारतीय जनता पक्षाचा एजेंडाच आहे तो। सरकारने दिले असेल, तीन लोकांचं सरकार आहे, पण वक्फ बोर्डाला जागा दिली असेल, मुस्लिम समाजाच्या काही निर्णयासाठी जागा दिली असेल, तर त्यामध्ये एवढा आकर तनू करायची काही गरज नाही। आपण रामदेव बाबांच्या त्या कंपनीला एक रुपये दराने जर हजारो कोटीची जागा देऊ शकतो, ते तिथे कोणी बोलायला तयार नाहीत। बोगस प्रॉडक्ट आहेत सगळे, त्या संदर्भात अनेकांनी प्रश्न उपस्थित केला आहे। त्यामुळे हे सगळे जे गोष्टी आहेत, हे पुन्हा जातीय जे आग आहे तो ती भडकवण्याचा त्यांचा प्रयत्न असा मला वाटतो। आणि सरकारने दिलेला निर्णय आहे तो विश्व हिंदू परिषद म्हणावं किंवा RSS म्हणावं, त्याला विरोध करावं ही नैतिकतेला धरून नाही तर ही अनैतिकता आहे असं माझं मत आहे।